शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथील परिचारिकांची गेल्या 2 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे अपघात विभागासमोर एकत्र येत परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन केले. गेल्या 2 महिन्यांपासून पगार नसल्यामुळे त्यांचा ईएमआय थकलेला आहे आणि दिलेले चेकही बाउन्स होत आहेत. अशा अनेक आर्थिक अडचणींना आम्हा परिचारिकांना सामोरे जावे लागते आहे. घाटी अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केली तरी पगार झाला नसल्याने आम्हा परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करण्यात आले असल्याचं युनियन अध्यक्ष इंदुमती थोरात यांनी सांगितलं. घाटी रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आता केलेलं आहे. आम्ही आता 11:30 अधिष्ठाता माननीय गडप्पा सर ते आज अधिष्ठाता आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की आज डिसेंबरचा पगार 1 तारखेला व्हायला पाहिजे होता, आज 23 तारीख आलेली आहे, अजूनसुद्धा पगाराचा कुठंही हालचाली होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. हे आमचं शेवटचं सांगणं आहे. आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत उद्या. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.